जय महाराष्ट्र। भाजपचे नेते व भारतीय जनता पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान असे भाजप नेते आदरणीय नितीन गडकरीजी यांचा आज वाढदिवस आहे। त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना माझ्यातर्फे व माझ्या मित्र मंडळातर्फे हार्दिक शुभेच्छा। ते कोणत्याही पक्षाचे असो, आरोप प्रत्यारोप हा नेहमी राजकर्त्यावरती होत असतो, परंतु ते त्या पदावरती गेले हे सर्वात महत्वाचं आहे। कसे का जाईनात, पण ते पद खूप महत्वाचं आहे लोकशाहीमध्ये। अशा महत्वाच्या पदावरती ते कार्यरत आणि चर्चेमध्ये राहिलेले असे व्यक्तिमत्व आहेत, म्हणून त्यांना सर्व माझ्या मित्रपरिवारांच्या वतीने वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, पदावर पद किंवा पदापर्यंत जाण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागतो। आपल्यासारख्या गरिबांना किंवा मध्यमवर्गीयांना खूप मोठा संघर्ष असतो एखादं राजकारणात पद मिळवण्यासाठी, म्हणून ते पद मला महत्वाचं वाटलं। मग ते कोणत्याही पक्षाचे असो, तिथं तिथपर्यंत त्यांनी कार्य केलं, तिथपर्यंत जाऊन, म्हणून मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा आपल्या माध्यमातून देत आहे। हे पद खूप महत्वाचं आहे। माझ्यासारख्या होतकरू किंवा सामान्य माणसासाठी खूप संघर्ष करावा लागला, तरीही मी विधानसभेला फॉर्म टाकू शकलो नाही। तर तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने राजकारणातलं फक्त एक पद मिळावं अशी तुम्ही प्रार्थना करा। मला नका मिळवू, पण माझ्यासारख्या तळमळीच्या एखाद्या कार्यकर्त्यांना किंवा जे जाणीव असलेल्या गरजूंना, शेतकरी पुत्रांना एक पद मिळावं। जर एक पद जर भेटलं तर त्या पदाचंच नंतर माझी किंवा भावी म्हणून पूर्ण आयुष्य काढेल। त्या पदाच्या समोर हे नाव लावून पूर्ण आयुष्य निघन, आणि त्यावेळेस आपले विचार पटतील लोकांना। कारण पद असल्याशिवाय तुम्ही कितीही गुणगान गा, तुमचं जनतेला पटत नाही। ठीक आहे, व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून आपण इथंच थांबूत। जय हिंद, जय जवान, जय बळीराजा। आम्ही शेतकरी। धन्यवाद।